तक्रारदार नामे फिर्यादी विजय शिवाजी केदार वयवर्ष सुरुवातीस राहणार डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मौजे डिंगोरे इथून पिंपळगाव जोगाव येथील गोट्या सस्ते यांच्या शेतावर कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना पिंपळगाव जोगा गावाच्या हद्दीत रोडच्या कडेला असलेल्या शनी मंदिराजवळ लघुशंकेला थांबले असतात त्यावेळी डिंगोरे बाजूकडून एका मोटरसायकलवरून आलेल्या अनोळखी इस्माने तक्रारदार यांच्याजवळ थांबून तुझ्याकडे असेल ते काढून द्या असे म्हणून तक्रारदार यांना हाताने मारहाण करून तक्रारदार यांच्या पॅन्टच्या डाव्या बाजूच्या खिशातून पाचशे रुपये व एक विवो कंपनीचा मोबाईल जबरीने काढून चोरी करून मोटरसायकलवरून पिंपळगाव जोगा बाजूकडे निघून गेला त्याबाबत तक्रारदार यांनी डिंगोरे गावातील शिवाजी शेरकर यांना सांगितल्याने शिवाजी शेरकर यांनी ओतूर पोलीस स्टेशनने ते माहिती दिल्यावर ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही कांडगे यांनी रात्रगस्तीसाठी नेमलेले पोलीस अंमलदार पोलीस ताईक एस डी गेंगजे व पोलीस हवलदार भवारी यांना माहिती देऊन पिंपळगाव जोगाबाजूकडून पुढे जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी करून मोटरसायकल वाहनांची तपासणी करण्याबाबत सांगितल्याने पोलीस अंमलदार पोलीस नाईक एस डी गेंगजे व पोलीस हवलदार बी भवारी यांना होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच चौदा जी के झिरो पाच झिरो सात वर मिळून आलेल्या गणेश बाळासाहेब पानसरे वर्ष वर एकतीस राहणार ओतूर पानसरेपट तालुका जुन्नर जिल्हा पुणे याच्या अंगझडतीमध्ये तक्रारदार विजय शिवाजी केदार यांचा व्हिओ कंपनीचा मोबाईल व पाचशे रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला आहे तसेच गणेश पानसरे यांच्याकडे मिळून आलेली होंडा शाईन मोटरसायकल एम एच चौदा जी के झिरो पाच झिरो सात ही चोरीची असल्याचेही निष्पन्न झाले असून ती संपत देवराम वाघ राहणार रांजणी गडदेवस्ती तालुका आंबेगाव यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे तक्रारदार विजय केदार यांनी नोंदवलेल्या फिर्यादीवरून ओतूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस वादवी कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे दाखल गुन्ह्यात गणेश बाळासाहेब पानसरे व एकतीस वर्ष राहणार पानसरेपट तालुका जुन्नर यास दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या समक्ष हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मितेश गट्टे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे मंदार मंदारजवळे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही कांडगे ओतूर पोलीस स्टेशन पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर एस के शेळके पोलीस नाईक एस डी गेंगजे बक्कल नंबर तेवीस चौदा व पोलीस हवालदार बी भवारी बक्कल नंबर नऊशे सोळा यांनी केली ब्युरो रिपोर्ट विघ्नहल टाइम्स ओतूर